निसर्ग सौंदर्यानी नटलेले कोकण भूमीतील एक स्थान म्हणजे अलिबाग। अलिबागला जसं समुद्र किनारा लाभला आहे, निसर्ग सौंदर्य लाभलं आहे, त्याचप्रमाणे इथे देवीदेवांचे स्थानही तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील। ओ तपोभूमीच आहे हे। असेच एक स्थान म्हणजे अलिबागमधील आवास येथील श्री नागेश्वर देवाचे देवस्थान। खरे तर हे नागोबा देवाचे मंदिर आहे, येथे नागराजांची पूजा केली जाते। कोकणातील अलिबाग, रायगड, मुंबई, ठाणे जिल्ह्यातील जे काही सागरपुत्र भूमिपुत्र आहेत, मग त्यात कोळी आले, काही आगरी समाजातील लोक आहेत, कुणबी आहेत, भंडारी आहेत, माळी आहेत, त्याचप्रमाणे मराठा समाजातील लोक देखील आवास येथील या नागेश्वरास खूप मानतात। मग पुत्रप्राप्तीचे नवस किंवा संकट टळण्याचे नवस हे इत्यादी या देवापुढे या नागोबापुढे हे भूमिपुत्र करताना आपण पाहू। आवास येथील या सुंदर नागोबा मंदिराबद्दल अशी एक कथा प्रचलित आहे, ती म्हणजे जवळजवळ 400 ते 500 वर्षांपूर्वी येथे दक्षिण भारतातून एक नागोबा नावाचे साधुमुनी आले होते। खूप तेजस्वी होते व त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत। मग त्यात कोळी लोक होती, आगरी समाजातील लोक होती, भंडारी होती, माळी होती, मराठा होती, आणि या बांधवांचा त्या नागोबा साधूंवर खूप विश्वास होता। विश्वास असणारच, कारण ते नागोबा साधू म्हणजे एक प्रकारे वैद्य किंवा देवदूतच होते ह्या लोकांसाठी। कारण कोणालाही सर्पदंश झाला किंवा विषबाधा झाली सर्पाची की हे नागोबा साधू त्या लोकांचे त्यापासून रक्षण करीत। असेही म्हणतात की या नागोबा साधूंचे वैद्यकशास्त्रावर प्रभुत्व होते, त्यांना बरेच रानटी औषधी माहीत होत्या आणि त्याचाच उपयोग ते लोकांना बरे करण्यासाठी करत। काही लोक म्हणतात की ते विभूतीही देत। मग अंगारा विभूती लावली की लोकांना त्या सापाच्या दंशापासून संरक्षण होत असे म्हटले जात। आता तुम्ही म्हणाल की ही अंधश्रद्धा असू शकते, पण मंडळी जरा विचार करा, त्या 400-500 वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल, वैद्य डॉक्टर्स कुठून असणार। मग त्या ठिकाणी विभूती जरी औषधीचा उपयोग मानसिकरित्या करत असेल तरी त्यात नवल काय, चांगलेच होते ना, एखाद्याचे प्राण वाचत होते त्यामुळे। आणि त्या नागोबा साधू यांचे शेष नारायण यांच्यावर विशेष श्रद्धा होती। त्याचप्रमाणे नाग त्यांच्याशी खेळत असत व त्यांना रात्री अपरात्री दर्शने देत, त्यांच्या अंगा खांद्यावर नाग खेळत अशी ही आख्यायिका आहे। त्याचप्रमाणे अलिबाग येथील श्री कणकेश्वर या डोंगरावरील शिवशंकरावर त्या नागोबा साधूंची खूप श्रद्धा होती। आणि त्याचप्रमाणे नागोबा साधूंनी हेही सांगितले की आमच्या समाधीनंतरही आमची जी पालखी असेल किंवा आमचे नागाच्या ज्या आकृत्या असतील त्या तुम्ही कणकेश्वराला भेटीस न्यायचे। पुढे त्या नागोबा साधूंना त्यांचे 2 साधू शिष्य येऊन भेटले, ते म्हणजे बुधोबा आणि चांगोबा। आणि कालांतराने जेव्हा ह्यांचा महिमा प्रसिद्ध झाला नागोबा साधूंचा, लोकांची सेवा घडली, त्यानंतर जेव्हा त्यांची समाधीची वेळ आली, त्यांच्या समाधीनंतर जे बुधोबा आणि चांगोबा होते यांचीही समाधी झाली। पण त्यावेळेस नागोबा साधूंनी असे भविष्य वर्तवले होते की जेथे ते राहत असतील तेथेच त्यांची समाधी बांधावी, आणि काही कालांतराने त्या समाधीच्या ठिकाणी लोकांना लाकडावर लिटरली नागोबाच्या आकृत्या स्वयंभू उमटलेल्या दिसतील आणि त्याचेच पूजन पुढे करण्यात यावे असे त्यांनी भाकीत केले। आणि ते काही वर्षानंतर ते भाकीत खरेही ठरले आणि त्यांच्या समाधीच्या इथे त्यांना 3 असे लाकडी नागोबांच्या आकृत्या दिसल्या। आणि आजही ज्या नागेश्वर मंदिरात तुम्ही ज्या आकृत्या पाहता किंवा जे सर्पाचे जे मूर्तीस्वरूप पूजन होते पाषाणाचे, ते हेच खरं तर लाकडावर उमटलेले नागोबा आहेत आणि त्यालाच नागेश्वर म्हणून लोक पूजतात। आता नागेश्वराची कथा जरी असली किंवा नागोबा जरी असले तरी नाग हे खरं तर या कोळी बांधवांसाठी त्यांच्या कुलदेवतेप्रमाणेच आहे। आता पहा ना, कोळ्यांच्या देवघरातील जे चांदीचे देवाचे टाक असतात त्याच्यामध्ये जे खंडोबा म्हाळसा
भैरी म्हणजे कालभैरव त्याच्याबरोबर जोगेश्वरी देवी आणि एक भवानी माता जी वाघावर आरूढ असते, तर ह्या तिघांची जे टाक असतात त्यात प्रामुख्याने भवानी मातेच्या टाकाच्या खाली आणि जे खंडोबा म्हाळसा आहेत त्यांच्या टाकेच्या खाली कुत्रा असतो, पण भवानी मातेच्या टाकाच्या खाली आणि भैरीदेवाच्या म्हणजे कालभैरवाच्या टाकाच्या खाली नाग असतो। यानेच तुम्हाला कळेल की कोळी समाजात या नागेश्वरला आणि या नागोबा पूजनाचे किती महत्त्व आहे। आणि त्याचप्रमाणे संतान प्राप्ती करायची असेल किंवा पुत्रप्राप्ती होत नसेल कोणाला, तर पुत्रप्राप्तीसाठी किंवा शत्रूचा विनाश करण्यासाठी किंवा मग संकटे तारण्यासाठी कोळी लोक आणि इतरही भक्तबांधव या नागेश्वराला नवस करतात आणि देवळात घंटा बांधतात। त्या नागोबा साधूच्या समाधीच्या तिथीला म्हणजे कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजे अंदाजे इंग्रजी नोव्हेंबर महिन्यात या आवाज गावात मोठी जत्रा भरते। त्या जत्रेला या सागरपुत्र बांधवांमध्ये आवासी नागेश्वरची जत्रा असेही म्हटले जाते। तर ह्या जत्रेला देखील ही बांधव कोळी कुणबी आगरी माळी भंडारी मराठा हे मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात। त्याचप्रमाणे नागोबा साधूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे जे राणे कुटुंबीय आहे आवास येथील ते राणे कुटुंबीय या नागेश्वर मंदिराचे पूजाविधीचे कार्य जे कामकाज आहे ते सांभाळते। नागेश्वरची खूप मोठी जत्रा असते बरं, आणि या जत्रेला लाखो संख्येत बांधव हजेरी लावतात, भक्त असतात। आणि इतर जत्रेप्रमाणेच मग आकाश पाळणे असो, जे करमणुकीची खेळी आहे, साधने आहे, तंबू आहे, त्याचप्रमाणे खायच्या प्यायच्या वस्तू आहेत त्याही येते, त्यांचीही रेलचेल असते। आणि प्रामुख्याने सांगायचे म्हणजे अलिबागची सुप्रसिद्ध अशी जी नारळाची चिकी किंवा नारळी पाक हेही तिकडे विकायला तुम्ही पाहू शकता। आणि अजून एक ऐकले की बैलगाड्यांची तिकडे मोठी लाईन लागते, कारण जे शेतकरी बांधव आहेत ते शेतकऱ्यांसाठी तर सर्प हा मित्रच आहे, मग हे शेतकरी बांधव परिसरातले बैलगाड्या घेऊन त्या जत्रेत हजेरी लावतात। नमस्कार, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील ते मुंबईकर फोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची घंटी म्हणजे बेल नक्की वाजवा।